नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल ज्या दिवशी मी तुम्हाला सांगितलंय आणि सगळ्यांनी सा कोलगेट स्माईल देत असाल आणि व्हिडिओ बघेपर्यंत चेहऱ्यावरची स्माईल कोणी जाऊ द्यायची नाही हातायचा रूल आहे तर चला ज्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं की मी नवीन वर्षासाठी पाच सहा सात प्रॉडक्ट्स तुमच्यासाठी नवीन घेऊन येत आहे तेव्हापासनं व्हॉट्सअपवर तुमचं हे जास्त आहे की ताई लवकर सांग आम्हाला नवीन वर्षाला मिळालं तर अजून छान होईल किंवा तू म्हणती आहेस मुलांसाठी मग मुलांच्या दहावी बारावीच्या परीक्षा जवळ आल्यात मग आम्ही जानेवारीनंतर काय करू या सगळ्या प्रश्नांची उत्तरं किंवा तुम्हाला जे वाटत होतं ताईनं काय केलंय काय केलंय तर ज्या पाच मेणबत्त्या मी तयार केल्या त्याचा व्हिडिओ पण तुम्हाला एखाद्या वेळेस आला असेल किंवा येईल तर जगातला जगात हे कुणीही नाहीये कुठंही तुम्हाला ना दुकानात मिळणारे ना ऑनलाईन मिळणारे ना कुठंही मिळणार आहे असं प्रोडक्ट्स मी आपल्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेलं आहे तर सरस्वती यंत्र वापरलं तर मुलं तोडत होती किंवा स्कूलमध्ये जाताना त्यांना वापरायला येत नव्हतं म्हणून त्यासाठी मी हे तयार केलेलं आहे हा क्रिस्टल आपला आपला पाचशे वीसच्या क्रिस्टलपेक्षा खूप वेगळा क्रिस्टल हा आहे वजनानं हलका आहे आणि यावर मी तयार केला आहे सरस्वती यंत्र आता मुलांना गळ्यामध्ये सरस्वती यंत्र घालून स्कूलमध्ये जायची गरज नाही तर ते क्रिस्टल घेऊन स्कूलमध्ये जाऊ शकतात किंवा क्रिस्टल फक्त घरी त्यांच्या उशाखाली किंवा स्टडी टेबलवर ठेवला तरी चालू शकतो तर या क्रिस्टलवर आता तुम्हाला सगळ्यांना क्रिस्टलची पॉवर माहीत झालेली आहे पाचशे राजापासून त्यामुळं क्रिस्टलवर सरस्वती यंत्र आहे त्यामुळं डबल टिबल मुलांना ह्याचा फायदा होणार आहे त्याचबरोबर या बाजूला आहे सरस्वती यंत्र वित त्याचे मंत्र आणि वर इथं दिलेले आहेत मी विद्यार्थ्यांसाठी दोन एंजल नंबर जर हे दोन्ही एंजल नंबर त्यांनी एक्केचाळीस एक्केचाळीस वेळा रोज म्हटले अथवा लिहिले तर कोणत्याही परीक्षेत त्यांना सरस्वती मातेचे आशीर्वाद लाभल्याशिवाय राहणार नाहीत एंजल नंबर एवढे पॉवरफुल आहेत की ऐनवेळी वेळी विसरलेला अभ्याससुद्धा त्यांच्या लक्षात येईल त्यामुळं जर परीक्षेला जाताना किंवा रोज आज दहावी बारावीच्या परीक्षा अगदी तोंड म्हणून मी याचा तुम्हाला लवकर व्हिडिओ टाकत आहे की ज्यांना घ्यायचं आहे ते घेऊ शकतील म्हणून तर हे सरस्वती यंत्र या जगात तुम्हाला कुठंही मिळणार नाही कारण हे डिझाईन केलेलं आहे ते मी बनवलं आहे ते माझे जे डीलर आहेत त्यांनी त्यामुळं आमच्या दोघांशिवाय हे यंत्र कधीही कुणीही विकू शकत नाही म्हणजे जगातलं सगळ्यात महत्त्वाचं सरस्वती यंत्र आणि जगात सगळ्यात महत्त्वाचा क्रिस्टल आणि त्याच्यावरचं सरस्वती यंत्र आणि त्याच्यावर लिहिलेले एंजल नंबर हा खरोखर एक अजूबा आहे छोटा पॅकेट बडा धमाका आहे कुणाला दाखवायची गरज नाही काही नाही ज्या प्रकारे आपण पाचशे वीसचा राजा जपतो त्याच प्रकारे मुलांनी हे जपायचं आहे याच्यावरती सुद्धा मी डिझाईन केलेला आहे सरस्वती यंत्र त्यामुळं वर्ण बघून सुद्धा मुलं अफर्मेशन देऊ शकतात आता सगळ्या मुलांना अफर्मेशन कशा द्यायच्या याच्यावर एक व्हिडिओ तुम्हाला मला लवकरच येईल की या हा मुलांनी वापरायचा कसा याच्यावर तुम्हाला पटकन व्हिडिओ मी लवकरच टाकणार आहे पण आज फक्त आणि फक्त सोमवार आहे माझ्या महादेवांचा वार आहे आणि हे तयार होऊन आज माझ्याकडं आलेलं आहे त्यामुळं मला एक तारखेपर्यंत थांबायला मलाही दम नाही आणि तुम्हालाही दम नाही त्यात प्रत्येकानं जसं माझं वाक्य ऐकलं की मी विद्यार्थ्यांसाठी तयार आहे तसा सगळा व्हॉट्सअप आपला भरलाय की ताई लवकर प्लीज दहावी बारावीच्या परीक्षा जवळ आलेल्या आहेत मुलांच्या परीक्षा जवळ आलेल्या आहेत तर हे सरस्वती यंत्र क्रिस्टल विथ एंजल नंबर हे तयार केलेलं आहे आपल्या साई क्रिस्टलनं तर हे आजपासून मी लॉन्च करत आहे तुम्हाला याच्या किमती व्हॉट्सअपला कळतील तिथं या बोला आता हे कोण वापरू शकतो हा तुमचा प्रश्न असेल तर बालवाडीत जाणाऱ्या मुलापासनं कारण जिथं आपण बालवाडीतच जातो तिथनं सरस्वती आपल्या बरोबर शेवटपर्यंत लागते म्हणजे आजही मी शिक्षण घेते तर मी आजही हा क्रिस्टल वापरणार म्हणजे लक्षात घ्या जे शिकत आहेत त्या प्रत्येकापाशी क्रिस्टल पाहिजे वर्ष तीन पासून ते वर्ष कितीही पर्यंत तुम्ही क्रिस्टल वापरू शकता क्रिस्टलवर त्या मुलाच्या नावाची रेकी करून दिली जाईल पण ही रेकी मी वेगळ्या पद्धतीनं आहे ज्याची मी पाचशे वीसची रेकी करते ती रेकी करणार नाहीये या रेखीचं नावही वेगळं आहे या रेखीचे नियमही वेगळे आहेत आणि सगळं वेगळं आहे, आहे। त्यामुळं हा क्रिस्टल मुलांसाठी अतिशय उत्तम आहे त्याचबरोबर जसं मी तुम्हाला गंगामय्याचं स्नान सांगितलं त्याचप्रमाणे या क्रिस्टलला सगळ्या मुलांनी कशा फॉर्मेशन द्यायच्या आहेत कसं यूज आहे या सगळ्याचा व्हिडिओ तुम्हाला दुसरा येईल पण आज तुमच्या तुम्हाला येथ व्हॉट्सअपला यायला काय हरकत नाहीये किंमत विचारायला काय हरकत नाहीये वरती नंबर दिलेला आहे आणि लक्षात घ्या जशी बॉटल माझ्या आयुष्याचं सारा आहे त्याच्यातले एंजल नंबर त्याच्यातले निवडक अकरा क्रिस्टल जे तुमच्या दु, अकरा दुख अकरा दुःखांवर करता ज्यांना ज्यांनी बॉटल वापरली आहे ना त्यांच्या कमेंट्स फक्त वाप ऐकत जा की कि त्यांना किती त्याचा फायदा झाला आहे तर तसंच हे सरस्वती यंत्र आहे जे सरस्वती यंत्र तुटत होतं दोरा तुटत होता मुलं खेळत बसत होती काय करत होती किंवा स्कूलमध्ये ना ब्रेसलेट घालू शकते ना आपण ह्याचा लॉकेट घालू शकते त्यावेळी काय करायचं हा सगळ्यांपुढं प्रश्न होता त्या प्रश्नाचं हे उत्तर आहे मी खूप खुश आहे कारण हे फक्त आणि फक्त मी तयार केलेला आहे त्यामुळं तर हे कुठच नाही मिळणार तुम्हाला माझ्याशिवाय हे कुठंही मिळू शकत नाही जर यापुढे तयार केलं तर ती कॉपी असेल हे ताईचं आयुष्याचं सार आहे मुलांसाठीचा एक छोटासा आशीर्वाद आहे हे, हे लक्षात घ्या कारण ह्याच्यासाठी मी दिवस रात्र अभ्यास करत होते की मुलांसाठी मी नवीन काय बनवू शकेल तर त्यातनं हे मी बनवलेलं आहे सरस्वती यंत्र वर ग्रीन जेट क्रिस्टलवर वर तुम्हाला ह्याच्यावर मिळत आहेत एंजल नंबर वर तुम्हाला ह्याच्यावर मिळत आहे छोटूसा छानसा बॉक्स की तो तुम्हाला वापरायला पण सोपा पडेल क्रिस्टल मुलांनी शाळेत न्यावा असं काही नाही क्रिस्टलला ना शाळेतच नेला पाहिजे असं नाही तर घरी ज्यावेळी तुम्ही स्टडी कराल त्यावेळी तो, करा। तो समोर ठेवा स्टडीला बसताना संध्याकाळी किंवा पहाटे जसं जसं मुलांना जमत असेल आता तीन वर्षापर्यंतची जी, जी मुलं आहेत त्यांना लिहिता येणार नाही हे ये नंबर लिहिता येत नाहीत मुलांना किंवा म्हणता येत नाही तोवर हे काम त्यांची आई करू शकती बाबा करू शकतात की तुम्ही हे नंबर मुलांना डबल टी एक्केचाळीस वेळा ऐकवू शकता हे जरी त्यांना तुम्ही ऐकवलत ना तरीसुद्धा तेवढाच आसर मुलांवर पडणार आहे तेच सरस्वती यंत्राचं काम तुमच्याकडनं पण मुलांसाठी होणार आहे ज्या मुलांना लिहायला यायला सुरुवात झाली आहे त्या मुलांनी हे नंबरसाठी एक वेगळी वही घालायची आणि एक्केचाळीस एक्केचाळीस वेळा दोन्ही नंबर रोजच्या रोज, रोज लिहायचे आणि जे मी तुम्हाला अफर्मेशन शिकवीन व्हिडिओमध्ये त्या अफर्मेशन या सरस्वती यंत्राला द्यायच्या पाचशे वीसच्या राजाला आपण नाव ठेवलं होतं पाचशे वीसचा राजा ह्याला आता तुम्ही काय लोक अजून नाव माझ्या दृष्टीनं ना हा मॅजिक आहे सरस्वती यंत्र विथ एंजल नंबर आणि वर ग्रीन जेट क्रिस्टल पण आपण ह्याला काही ना काहीतरी अजोबा नाव नक्कीच ना देणार ह्याला तर बघूया कोण कोण काय काय नाव देत आहे त्याच्यावरून आपण ह्याचं नामकरण करूया पण तोपर्यंत लवकर लवकर बुक करा कारण मला माहित आहे की ह्याचा आसर काय आहे दहावी बारावी नेट परीक्षा आणखीन कोणत्याही परीक्षा असू दे साध्या पहिली दुसरीच्या परीक्षा असू दे पण हे गरजेचं आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ताई आम्ही पहिलं सरस्वती यंत्र घेतलेलं आहे त्याचं काय करू तर ते जोवर तुटत फुटत नाही तोवर तुम्ही दुसरं घेऊ नका ते तुटल्यावर तुम्ही दुसरं घ्या आणि जर त्यातनंही तुम्हाला मुलांना हे घ्यायचं आहे पहिलं ग्रीनजेट ग्रीनजेट ब्रेसलेट वेगळं आहे ब्रेसलेट वापरू दे मुलांना हातामध्ये जी मोठी आहेत त्यांना हातामध्ये बिंदास्त ब्रेसलेट वापरू दे पण जी सरस्वती यंत्र लॉकेट गळ्यामध्ये घालत होती ग्रीनजेट ब्रेसलेटवर सरस्वती यंत्र नाही आहे त्यामुळे तो प्रकार वेगळा आहे आणि हा प्रकार वेगळा आहे दोघांची वेगळी वेगळी येत इथं सरस्वती माता तुमच्यावर प्रसन्न होणार वेगड़ आहे तर ग्रीनजेट ब्रेसलेटमुळे तुमची बुद्धीत वाढ होणार आहे केलेला अभ्यास लक्षात राहणार आहे असं सगळं वेगळं वेगळं आहे त्यामुळे ग्रीनजेट ब्रेसलेट आहे तर असू द्या पण ज्यांनी पहिलं श्रीयंत्र घेतलेलं सॉरी सरस्वती यंत्र घेतलेलं आहे लॉकेट त्यांचं तुटेल तेव्हा तुम्ही घ्या त्यातनं सुद्धा तुम्ही डबल पण वापरू शकता तुमच्याकडं ते आहे तेही तुम्ही समोर ठेवा स्कूलला घालत असाल घाला घरात घालत असाल घाला आणि हेही तुम्ही वापरू शकता त्यामुळं नसेल एखाद्याला ते तुटून गेलं असेल तर विसर्जन करून टाका आणि हे नवीन घ्या मुलांना सांगायचं हे जपून वापरायचं कारण हे ग्रीन क्रिस्टलच्या आपल्या पाचशे वीसच्या राज्यासारखं फुटणार नाहीये लगेच मुलांसाठी आहे त्यामुळं मी ह्याचं डिझाईनच वेगळं केलेलं आहे बघा चट पन पन हे असं चढ दिशी फुटणारा आयटम नाहीये पण तरी पण तो फुटणारच आहे त्यामुळं मुलांना जपून वापरायला सांगायचं म्हणून स्कूलमध्ये देण्यापेक्षा हा छानसा बॉक्स आहे जिथं मुलं अभ्यास करायला बसतात त्या ठिकाणी तुम्ही हे ठेवा याच्यावर पॉवरफुल रेकी दिली जाईल तुम्हाला पॉवरफुल मेडिटेशन दिलं जाईल तुम्हाला त्याच्यामुळं हे तुम्ही ठेवू शकता घरी अभ्यास करताना जे समजूतदार आहेत जे कॉलेजमध्ये जात आहेत त्यांनी स्वतःच्या पण कसं असतं मुलांना एकमेकाला मुलं सांगतात नंतर कुणीतरी त्याला हात लावतं मग त्याची रेकी जाते या सगळ्या पद्धती घडत असतात म्हणून स्कूलमध्ये जरी नेत असाल तर ते, त्या मुलाला तेवढी हे पाहिजे की हे कुणाला दाखवायचं नाहीये हे सरस्वती माताचा आशीर्वाद आपल्यापाशी कायम राहिला पाहिजे हे दाखवायचं नाही कुणाला तुमच्या घरातली चार पाच जण सोडली तर कुणाला दाखवायचं नाही आता जसा पाचशेवीसच्या क्रिस्टलला कोणीच हात नाही लावायचा तसं ह्याला नाहीये ह्याला आई वडील तुम्ही हात लावू शकता एक क्रिस्टल दोन विद्यार्थी नाही वापरू शकत प्रत्येकाला वेगळं वेगळं हे तुम्हाला घ्यावंच लागेल तेव्हा त्याच्या नावावरती रेकी होईल तिसरी गोष्ट ह्याला दर वर्षाला तुम्हाला रेकी घ्यावीच लागणार आहे त्याची फी मी आज ठरवली नाहीये वर्षानं ठरवीन कारण आत्ता तर तुम्हाला मी फ्री रेकी देत आहे त्यामुळे ह्याला दरवर्षी रेकी पाचशे वीस राजाला जशी सहा महिन्यानं रेकी घ्यावी लागती तशी ह्याला इयत्ता बदल बदलल्यावर रेकी घ्यावी लागती आता तुम्ही म्हणाल सहा मई होऊन गेली आणि मग तर पुढच्या जानेवारीमध्ये तुम्ही ह्याला रेकी घेतली तरीही चालेल तर या पद्धतीनं हा सरस्वती क्रिस्टल वुईथ एंजल नंबर खास आपल्या छोट्या छोट्या मुलांसाठी माझ्या विद्यार्थ्यांसाठी माझ्या भाच्यांसाठी सगळ्यांसाठी तयार आहे हे कुठंही मिळणार नाही हा ताईचा आशीर्वाद आहे ताईची मेहनत आहे त्यामुळं त्याला नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना भरभरून यश मिळणार आहे हे लक्षात घ्या कोणतीही परीक्षा असो डॉक्टर असो इंजिनियर असो अजून तुमचं काही असो पण सरस्वती मातेशिवाय कुठं काही नाही सरस्वती माता आपल्यावर प्रसन्न झाली तरच आपण अभ्यासात हुशार होऊ शकतो हे प्रत्येकाला माहीत आहे जला दप्तरात न्यायला जमणार नाही ज्याला काही नाही त्यांनी घरी आल्यावर सकाळी उठल्या उठल्या त्याला अफर्मेशन द्या झोपताना अफर्मेशन द्या झोपताना डायरी करून त्याच्यावर नंबर लिहा अगदी तोंडाने जरी एक्केचाळीस वेळा बोलले तरी चालेल आणि क्रिस्टल उशी खाली ठेऊन दिला तरीही चालेल जवळच बाळगला पाहिजे असं काही नाही तुमच्या घरातले सहा सोडून जर शेजारचा कुणीतरी विद्यार्थी किंवा चुलत भाऊ हा घरात येऊन त्याला जर हात लावला तर त्याची रेकी जाणार आहे नाहीतर तुम्ही घरातले जे कुटुंब आहे म्हणजे आई वडील आजी आजोबा बहीण भाऊ एवढेच जे आहे त्यांनी ह्याला हात लावला तरी रेकी जाणार नाही कारण जर मुलांना बोलता येत नसेल अजून लहान असतील तर तुम्ही त्यांच्या कानावर हे नुसतं ते एंजल नंबर टाकू शकता त्यांच्या हातामध्ये पाच मिनटं हा क्रिस्टल देऊ शकता देव आहे असं म्हणून त्याला नमस्कार करायला लावू शकता आणि तुम्ही जो माझा व्हिडिओ येईल परत अफर्मेशनचा तर तो त्यांना ऐकवू शकता सेव्ह करून ठेवून मुलांना फक्त माझ्या आवाजात जरी ऐकवला तरी सुद्धा चालेल की त्यांना काय अफर्मेशन द्यायच्या ते आपोआप त्यांच्या पाठ होतील तर आ, खूप खूप धन्यवाद की तुम्ही माझ्या प्रत्येक गोष्टीला भरभरून साथ देता तर त्याचप्रमाणे यालाही साथ द्या कारण अति कष्ट अभ्यास हे सगळं करून हे मी तयार केलेलं आहे आणि मी खरं सांगते तुम्ही गुगल सर्च करा नाहीतर अजून कुठंही दुनियेत जा तुम्हाला सरस्वती यंत्र ग्रीन जेट क्रिस्टलवर फक्त आणि फक्त माझ्याकडंच मिळेल आपल्याच क्रिस्टलकडं मिळेल आपल्याच छोटीशी आशाला मिळेल बाकी कुठंही मिळणार नाही त्यामुळं प्लीज ज्यांना गरज आहे त्यांनी पटपट पटपट बुकिंग करा आणि परीक्षेच्या आधीपर्यंत सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचलं पाहिजे याची काळजी मी घेते वरती दिलेल्या नंबरवर येऊन बाकीची माहिती याची तुम्ही मला विचारू शकता तर चला लवकरच ह्याच्याबरोबर भेटूया पुन्हा एखाद्या नवीन आहे अजूनही माझ्याकडे धमाके आहेत तुमच्यासाठी